रिद्धि सिद्धि शैक्षणिक कला क्रीडा आरोग्य पर्यावरण संस्था रजिस्टर्ड श्रीमती सरस्वती गणपत तरेज फाउंडेशन यूनिक इंग्लिश स्कूल हरी अप एडमिशन स्टार्टेड फॉर 2022-23 नर्सरी जूनियर केजी सीनियर केजी एंड ग्रेड फर्स्ट टू टेंथ आवर स्कूल फीचर्स वेल इक्विपाइड क्लासरूम एक्सपीरियंस एंड प्रोफेशनल टीचर्स पर्सनल अटेंशन गिवन एंड डेवलपमेंट ऑफ मेंटल एंड सोशल स्किल्स मॉडर्न टीचिंग एड्स ऑडियो विजुअल रीजनेबल फी स्ट्रक्चर रेगुलर इंटरेक्शन विद पेरेंट्स एसएससी बोर्ड पैटर्न एज गवर्नमेंट रूल एकेडमिक क्यूरिकुलम प्रोवाइडेड बाय स्कूल एक्स्ट्रा क्यूरिकुलर एक्टिविटीज कंडक्टेड गेम्स स्पोर्ट्स कॉम्पिटिशन फंक्शंस एंड सेलिब्रेशन एक्सेट्रा बस फैसिलिटी अवेलेबल फॉर फर्दर डिटेल्स कॉन्टैक्ट स्वप्ना नगरी होम्स नियर पार्थ होम्स रुंदा रोड टिटवाड़ा ईस्ट कॉन्टैक्ट 9920838908 एंड 8424919260 ऑफिस टाइमिंग 9 AM to 3 PM नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी करडेलवाडी तालुका शिरूर दरोडा प्रकरणी तिघा आरोपींना अटक शिरूर तालुक्यातील करडेलवाडी येथे चाकूचा धाक दाखवून 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव MIDC पोलिसांनी अटक केली रामचंद्र मनु भोसले रमेश शंकर चव्हाण सुभाष मैलारी भोसले तिघेही राहणार वाळुंज जिल्हा औरंगाबाद अशी ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सदरचा गुन्हा आणखी 2 साथीदारांसोबत केला असल्याची कबुली आरोपींनी दिली शिरूर तालुक्यातील करडेलवाडी येथील महेश किसन शिंदे यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेबाबत फिर्याद दिली होती अज्ञात चोरट्यांविरुद्ध रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक 26 मार्च 2022 रोजी शिरूर तालुक्यातील करडेलवाडी येथे टॉयलेटच्या खिडकीमधून घरात प्रवेश करून हॉलमध्ये झोपलेल्या 3 महिलांना चाकूचा धाक दाखवून 1,20,000 रुपये किमतीचे 3 तोळ्यांचे दागिने चोरून नेले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे सहाय्यक फौजदार तुषार पंधारे जनार्दन शेळके राजू मोमीण अजित भुजबळ रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे दत्तात्रय शिंदे विजय शिंदे उमेश कुतवळ विलास आंबेकर यांनी ही कामगिरी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मुंडे पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी विजय ढमडेरे शिरूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया याच ठिकाणी धन्यवाद